दिस इज मी मिसेस आशा जाधव अँड वेलकम टू द लेक्चर ऑफ टेन्थ स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्स पार्ट टू फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्हॅल्युएशन इयत्ता दहा विज्ञान भाग दोन मधील पहिलं प्रकरण जे आहे हेरिडिटी अँड इव्हॅल्युएशन या प्रकरणाचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत सुरुवातीला हेरिडिटी अँड इव्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय हे आधी आपण समजून घेऊयात की जेणेकरून जर बेसिक कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित लक्षात आल्या तर पुढील कन्सेप्ट समजणं सहज सोपं होणार आहे फर्स्ट वी आर गोईंग टू सी द मीनिंग ऑफ हेरिडिटी व्हॉट इज हेरिडिटी सी देर आर टू जनरेशन वन इज युअर जनरेशन अँड वन इज युअर पॅरेंट जनरेशन अँड इन दिस टू जनरेशन देर आर सम सिमिलॅरिटीज देर आर सम रिझेम्बलन्स आपले आई वडील आणि आपण यांच्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी सिमिलॅरिटीज असतात जसं की आपला नो शेप हेअर कलर आईस कलर स्किन कलर हेअर लेंथ हे जे काही गुणधर्म आहेत हे आपल्यामध्ये एकतर आपल्या आईकडून किंवा आपल्या वडिलांकडून ट्रान्सफर झालेले असतात मग ही जी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये स काही गुणधर्म जे आहेत ते पुढील पिढीमध्ये संक्रमित होत असतात किंवा पुढील पिढीमध्ये ट्रान्सफर केले जातात या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं तर हेरिडिटी असं म्हटलं जातं मग हेरिडिटीची डेफिनेशन काय सांगता येईल इट इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन इज कॉल्ड ॲज द हेरिडिटी और हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द हेरिडिटी मीन्स हे जे काही गुणधर्म आहेत हे गुणधर्म आईवडिलांकडून त्यांच्या पुढील पिढीमध्ये ट्रान्सफर केले जातात ओके okay? नाव व्हॉट इज इव्हॅल्युएशन इव्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय इव्हॅल्युएशन्सलाच मराठीमध्ये उत्क्रांती असं म्हटलं जातं इव्हॅल्युएशनचा अतिशय साधा सोपा अर्थ घ्यायचा झाला तर तो आहे चेंज इट इज अ ग्रॅज्युअल चेंज हा जो आहे तो हळूहळू होणारा बदल आहे वी आर ह्युमन बिंग्स मंकीज आर आवर अँसिस्टर्स ऑल ऑफ यू नो दॅट म्हणजे माकड हे जे आहे ते आपले पूर्वज होते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मग या माकडापासून आत्ताचा हा जो काही ह्युमन इव्हॉल्व झालेला आहे ही जी मधली जर्नी आहे या जर्नीलाच काय म्हटलं जातं तर इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं मग ह्या माकडासारख्या दिसणाऱ्या एपमध्ये चेंजेस जे आहे ते चेंजेस होत गेले होत गेले आणि आताचा हा जो ह्युमन आहे तो इव्हॉल्व झालेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा इव्हॅल्युएशन ही प्रोसेस जी आहे ती सुरूच आहे मग हा जो काही ग्रॅज्युअल चेंज आहे की जो लिव्हिंग मध्ये ओव्हर अ लॉंगर ड्युरेशन म्हणजे खूप काळासाठी घडत असतो या प्रोसेसला इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं इव्हॅल्युएशन इज द प्रोसेस इन वीस चेंजेस और ग्रॅज्युअल चेंज ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंगर ड्युरेशन इज कॉल्ड ॲज द इव्हॅल्युएशन द कन्सेप्ट ऑफ दिस लेसन आर फर्स्ट वन हेरिडिटी अँड हेरिडेटरी चेंजेस आता हेरिडिटी म्हणजे काय हे आत्ताच आपण अभ्यासलं हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन और फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन मग आता हेरिडेटरी चेंजेस म्हणजे नेमकं काय का आई वडील आणि आपण यांच्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी सिमिलॅरिटीज आहेत असं आपण हेरिडिटी या कन्सेप्टद्वारे समजून घेतलं किंवा आपल्याला ते लक्षात आलं मग हेरिडेटरी चेंजेसमध्ये आपल्याला कायच लक्षात घ्यायचं आहे तर सिमिलॅरिटीज आहेत बट वी आर नॉट हंड्रेड पर्सेंट आयडेंटिकल ॲज अवर पॅरेंट्स आपल्यामध्ये आणि आपल्या आईवडिलांमध्ये साधर्म्य आहेत सिमिलॅरिटीज आहेत बट वी आर नॉट हंड्रेड पर्सेंट आयडेंटिकल आपण अगदी तंतोतंत आपल्या आईवडिलांसारखे नाहीत म्हणजेच आपल्यामध्ये काही ना काही चेंजेस आहेत किंवा नेक्स्ट जनरेशनमध्ये काही ना काही चेंजेस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात मग हे जे काही चेंजेस आहेत या चेंजेसला काय म्हटलं जातं हेरिडिटरी चेंजेस असं म्हटलं जातं द नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन ऑल दिस थ्री मेथड्स आर रिलेटेड टू प्रोटीन सिंथेसिस हाऊ प्रोटीन्स आर सिंथेसाइज व्हॉट इज देअर फंक्शनिंग ऑल दॅट वी आर गोईंग टू सी इन धिस कन्सेप्ट नेक्स्ट वन इव्हॅल्युएशन देन देव्हिडन्सेस ऑफ इव्हॅल्युएशन मग आता हे जे काही इव्हॅल्युएशन झालेलं आहे किंवा इव्हॅल्युएशन होत आहे कोणत्या बेसिसवर आपण असं म्हणू शकतो की इव्हॅल्युएशन ही प्रोसेस ही अशी आहे किंवा ही अशा पद्धतीने इव्हॅल्युएशन घडलेलं आहे तर त्यासाठी जे काही एव्हिडन्सेस आहेत ते एव्हिडन्सेस आपल्याला ह्या कन्सेप्टमध्ये मध्ये अभ्यासायचे आहेत द नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन देन लॅमार्स्किझम स्पेसिएशन अँड द लास्ट वन इज द

न्यूक्लियस मध्ये किंवा सेल मध्ये कि जो हेरिटेरी कॅरेक्टर जे आहे ते कॅरी करण्याचं काम करतो आता कडून त्यांच्या प्रोजेनीकडे किंवा कडून त्यांच्या कडे काही ना काही गुणधर्म जे आहे ते ट्रान्सफर होत असतात हे आपण हेरिडिटी या कन्सेप्टद्वारे अभ्यास मग का हे जे काही कॅरेक्टर्स आहेत हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहेत हे कोण कॅरी करतं सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये असा कोणता घटक आहे की जो हे गुणधर्म ट्रान्सफर करण्यासाठी कारणीभूत असतो हे आपल्याला या आन्सरमधून लक्षात येणार आहे पहा सेल म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप फ्रॉम सेल्स वन इज युनिसेल्युलर अँड सेकंड वन इज द मल्टीसेल्युअर ॲनिमल्स ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मग आता ही जी सेल आहे ह्या सेलमध्ये दिसत आहेत एक आहे प्लांट सेल आणि दुसरी आहे ॲनिमल सेल तर या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि या न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिअर मटेरियल प्रेझेंट आहे आणि या न्यूक्लियर मटेरियल मध्ये डीएनए आर एन ए आणि न्यूक्लियो हे जे कॉम्पोनंट्स आहेत हे कॉम्पोनंट्स प्रेझेंट आहे तर यापैकी डीएनए हा असा एक घटक आहे की ज्याच्यावर हेरिडेटरी कॅरेक्टर्स जे आहेत ते प्रेझेंट असतात म्हणजेच डीएनए हा जो कॉम्पोनंट आहे इट कॅरीज हेरिडेटरी कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन और इट इज रिस्पॉन्सिबल टू कॅरी द हेरिडेटरी कॅरेक्टर्स विच कॉम्पोनंट इज रिस्पॉन्सिबल टू कॅरी हेरिडेटरी कॅरेक्टर्स डीएनए ओके द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट वॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी प्रोजेनी म्हणजे काय ऑफस्प्रिंग स्प्रिंग मग पॅरेंट्सकडून प्रोजेनीकडे जे काही कॅरेक्टर्स आहेत किंवा हे जे काही फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर्स ज्यांना आपण एकत्रितपणे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स असंही म्हणतो हे ट्रान्सफर करण्याची ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला काय म्हटलं जातं तर हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स असं म्हटलं जातं आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आ, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेश जनरेशनकडे हे जे गुणधर्म आहे ते गुणधर्म ट्रान्सफर करत असते मग आता हे जे फिजिकल कॅरेक्टर्स आहेत हे फिजिकल कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत नो शेप आईज कलर हेअर कलर हेअर शेप हाईट दीज ऑल कॅरेक्टर्स आर इन्क्लुडेड इन द फिजिकल कॅरेक्टर्स अँड आयक्यू लेवल इमोशनल कोशन इज इन्क्ल्यूड इन द मेंटल कॅरेक्टर्स द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट वीच आर द कॉम्पोनंट्स ऑफ द डीएनए मॉलिक्युल डीएनए मॉलिक्यूल जो आहे जो हेरिडेटरी इन्फॉर्मेशन किंवा हेरिडेटरी कॅरेक्टर्स कॅरी करतो हा डी एन ए जो आहे तो कशा कोणत्या घटकांचा बनलेला आहे म्हणजे डीएनए हा न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे इट इज अ न्यूक्लिअर मटेरियल मग हा डी एन ए जो आहे ह्या डीएनएचे कॉम्पोनंट्स कोण कोणते घटक आहेत तर त्यातला पहिला कॉम्पोनंट जो आहे तो आहे फॉस्फेट ग्रुप सेकंड वन इज द दे शुगर दॅट इज द रायबो शुगर अँड थर्ड वन इज द नायट्रोजनस बेसेस आले लक्षात सर्वांच्या वीच कॉम्पोनंट्स फर्स्ट वन इज द फॉस्फेट ग्रुप सेकंड वन इज द शुगर रायबो शुगर अँड थर्ड वन इज द नायट्रोजनस बेसेस नाऊ द स्टार्ट ऑफ लेसन द हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस व्हॉट इज हेरिडिटी हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर वाया जीन्स आता या ठिकाणी या डेफिनेशनला एक वर्ड अटॅच झालेला आहे वाया जीन्स व्हॉट इज जीन वेअर इट इज प्रेझेंट व्हॉट इज देअर फंक्शन पा जीन जो आहे तो डीएनए वरील एक पार्ट आहे किंवा डीएनए चा एनी पार्ट जर तुम्ही विचारात घेतला जी तर त्याला काय म्हटलं जातं जीन असं म्हटलं जातं स्क्रीनवर तुम्हाला डीएनए ची डायग्रॅम दिसते आणि या डायग्रॅमवर कुठे लोकेटेड आहेत किंवा जीन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला लक्षात येईल एनी पार्ट ऑफ डीएनए और ए सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज द जीन मग आता हे जीन जे आहेत हे काय करतात तर डीएनए वर असणारी ही जी काही हेरिडेटरी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम हे जीन करत असतात म्हणजेच हेरिडिटी मध्ये आपण जे काही डेफिनेशन सांगतो द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर व्हाया जीन्स हे जे काही गुणधर्म आहेत की जे पॅरेंट्सकडून कडून प्रोजिनीकडे ट्रान्सफर केले जातात ते कुणाद्वारे ट्रान्सफर केले जातात दे आर ट्रान्सफर्ड व्हाया जीन्स ना नेक्स्ट पॉइंट इज दॅट जॉन ग्रेगर मेंडेल इज पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स

त्यामुळे त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स असंही म्हटलं जातं पहा मेंडेलिया या सायंटिस्टने असा एक एक्सपेरिमेंट एक 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 केला होता की ज्यामध्ये त्यांना जे काही क्वेश्चन अराईज झाले होते व्हॉट इज दॅट मटेरियल विच इज कॉझिंग द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स आणि त्यासाठी मेंडेलने पी प्लांट जो आहे तो सिलेक्ट केलेला होता आणि व निष्कर्षापर्यंत येण्यासाठी त्यांना त्या एक्सपिरिमेंटसाठी बराच वेळ त्यांना द्यावा लागला किंवा त्यासाठी बराच वेळ गेला आणि हेरिडिटी ही प्रोसेस काय आहे ती नक्की कशी घडते हे समजून घेण्यासाठी त्यांच्या ह्या एक्सपेरिमेंटचा खूप मोठा उपयोग जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणूनच मेंडेल जे आहे त्यांना काय म्हटलं जातं फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं जातं इन नाईन्टीन झिरो वन द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थेअरी ऑफ ह्युगोडी वराईज त्यानंतर नाईन्टीन झिरो वन मध्ये युगोडी बराईस यांनी काही एक्सप्रिमेंट्स केले प्रीमरोज नावाचं एक जे काही प्लांट आहे त्या प्लांटवर त्यांनी एक्सपेरिमेंट केले आणि त्यांच्या एक्सपेरिमेंटचा जो टॉपिक होता तो म्हणजे की एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे काही गुणधर्म जेव्हा ट्रान्सफर होत असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज तर दिसतात परंतु काही चेंजेस जे आहेत ज्याला आपण सडन चेंजेस असं म्हणतो ते सडन चेंजेससुद्धा नेक्स्ट जनरेशनमध्ये पाहायला मिळतात मग हे जे काही सडन चेंजेस आहेत हे का घडतात किंवा कशा पद्धतीने ते निर्माण होतात हेच आपल्याला या युगडी वराईज या शास्त्रज्ञांनी सर्वात आधी सर्वांसमोर मांडलं वी आर सिमिलर टू अवर पॅरेंट्स बट वी आर नॉट आयडेंटिकल ही जी कन्सेप्ट आहे की आपण आपल्या आई वडिलांसारखे आहोत सिमिलर आहोत बट वी आर नॉट आयडेंटिकल परंतु अगदी आपण तंतोतंत आपल्या आई वडिलांसारखे सुद्धा नाहीत कारण काही ना काही चेंजेस जे आहे ते नेक्स्ट जनरेशन मध्ये निर्माण होत असतात आपल्यात आणि पॅरेंटल जनरेशन मध्ये काही ना काही चेंजेस अस हे असतात हे चेंजेस का येतात हे शोधून काढले युगोडी मीन व्हाईल इन नाईनटीन झिरो टू वॉल्टर अँड सुटॉन ऑबझर्व्ह अ पेड क्रोमोजम्स इन द सेल्स ऑफ ग्रास ऑफर अंटील देन इट वॉज नॉट नोन टू एनिवाल त्यानंतर एकोणीसशे दोनमध्ये मध्ये वॉल्टर आणि सुटॉन हे जे दोन शास्त्रज्ञ आहेत या दोन शास्त्रज्ञांनी हा जो नागतोडा आहे त्या नागोड्याच्या सेलमध्ये काही क्रोमोझोम्स जे आहे ते क्रोमोझोमची डिस्कवरी डिस्कव्हरी किंवा क्रोमोझोम्स यांनी ऑब्झर्व केले तोपर्यंत कुणालाच माहित नव्हतं की हे क्रोमोझोम्स नक्की कोण आहेत किंवा काय आहेत मग क्रोमोझोम नक्की असतो कुठे क्रोमोझोम हे काय मटेरियल आहे ते तोपर्यंत तो कुणालाच माहित नव्हतं आणि त्याचा शोध जो आहे तो या वॉल्टर आणि सुटॉन या दोन शास्त्रज्ञांनी लावलेला आहे रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल वेन इट वॉज प्रूव्ह दॅट जीन्स आर कॅरीड व्हाया क्रोमोझोम्स पहा हेरिडेटरी इन्फॉर्मेशन जे आहे ती डीएनए वर प्रेझेंट आहे डीएनए मध्ये प्रेझेंट आहे आणि हा जो काही डीएनए आहे या डीएनए वर असणारी ही हेरिडेटरी इन्फॉर्मेशन जीन्सद्वारे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होत असते पण हे जे जीन्स आहेत या जीन्सला जी कॅरी करण्याचं काम कोण करतं तर हे जीन्स जे जी आहेत ते क्रोमोझोम्सद्वारे म्हणजे व्हाया क्रोमोझोम्स दे आर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन और नेक्स्ट जनरेशन पा रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फायंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल मग हे जे काही जेनेटिक मटेरियल आहे त्याचं ऍक्च्युअल नेचर काय आहे ते प्रोटीन आहे ॲसिड आहे बेस आहे है, कार्बोहायड्रेट आहे है, का फॅट आहे हे समजून मागचा जो काही रिसर्च आहे तो रिसर्च सुरू झाला आणि हे जे जी काही जीन्स आहेत हे जीन्स व्हाया क्रोमोझोम्स म्हणजेच क्रोमोझोम्सद्वारे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होत आहेत हे त्यावेळेस लक्षात आलं थ्रू विच फोर्टी फोर ट्रायो ऑफ सायंटिस्ट ऑस्वॉल्ड एव्हेरी मॅक्लियाँड कॉलिन मॅक्लिओ प्रूव्ह दॅट एक्सेप्टिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए अ जेनेटिक मटेरियल मग नाईन्टीन फोर्टी फोर मध्ये हे जे तीन शास्त्रज्ञ होते ऑस्टवॉल्ड एव्हेरी मॅक्लिया मॅकार्थी आणि कॉलिन मॅक्लिओ यांनी असं प्रूव्ह केलं की व्हायरसेस वगळता म्हणजे काही व्हायरसेस याला अपवाद आहेत सगळेच व्हायरसेस नाही परंतु काही व्हायरसेस काही व्हायरसेसमध्ये डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे परंतु काही व्हायरसेसमध्ये मात्र आर एन ए हा एक जेनेटिक मटेरियल आहे आणि म्हणूनच काही व्हायरसेस वगळता किंवा एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए काय आहे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून ओळखला जातो इन 1961 सिक्स्टी वन द फ्रेंच जेनेटिस्ट फ्रँकॉइ जॅकॉब अँड जॅक मोनॅड प्रोपोज अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस द हेल्प ऑफ डीएनए इन बॅक्टेरियल सेल्स इट हेल्प टू अनकव्हर द हिडन नॉलेज और अ जेनेटिक कोर्स हिडन इन डीएनए व नाईन्टीन सिक्स्टी वन मध्ये जॅकॉब आणि मोनॅड हे जे दोन शास्त्रज्ञ होते या दोन शास्त्रज्ञांनी प्रोटीन सिंथेसाईज जे आहे की जे डी एन एद्वारे होत असतं ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसचं त्यांनी इन्व्हेन्शन केलं किंवा ही प्रोसेस त्यांनी समोर आणली आणि ज्यामुळे आपल्याला डी एन एवर जो काही हेरिडेटरी इन्फॉर्मेशन जी कोडेड स्वरूपामध्ये सिच्युएटेड आहे ती इन्फॉर्मेशन समजण्यासाठी मदत झाली देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिन्ट डी एन ए टेक्नॉलॉजी इमर्ज विच हॅज वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग आणि मग त्यामुळे काय झालं की जी रिकॉम्बिनंट डी एन ए ही जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी आपल्याला जास्त अवगत झाली किंवा ती तिच्यामुळे बरेचसे काही फायदे जे आहेत ते फायदे होऊ लागले मग डी एन ए म्हणजे काय तर यामध्ये जेनेटिक मेकअप जो आहे जो डीएनए वर प्रेझेंट असतो त्याच्यामध्ये काही ना काही मॉडिफिकेशन करून आपल्याला हवा तसा डिझायर रिझल्ट जो आहे तो त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मध्ये मिळवता येतो याला आस जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये रिकॉम्बिनेट डीएनए टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं द नेक्स्ट पॉइंट वी आर गोईंग टू सी इज द युजेस ऑफ सायन्स ऑफ हेरिटी आता सायन्स ऑफ हेरिडिटी जे आहे किंवा हेरिडिटीचं हे जे काही नॉलेज आहे त्याचा उपयोग कुठे केला जातो इट इज यूजफुल फॉर डायग्नोसिस ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन ऑफ हेरिडेटरी डिसऑर्डर देन वॉट इज डिसऑर्डर डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय डिसऑर्डर मीन्स डिसीज ऑर इट इज अ सिच्युएशन ऑफ अवर बॉडी इन विच अवर बॉडी इज नॉट फंक्शनिंग प्रॉपर इज कॉल्ड ॲज द डिसऑर्डर अँड ही जी डिसऑर्डर आहे इट इज रिलेटेड टू हेरिडिटी सो दॅट इट इज कॉल्ड ॲज द हेरिडेटरी डिसऑर्डर आता हे जे काही हेरिडिटीचं नॉलेज आहे या नॉलेजचा उपयोग असे हे जे काही हेरिडेटरी डिसऑर्डर्स आहेत ते डायग्नोज करण्यासाठी त्यांवर ट्रीटमेंट करण्यासाठी आणि ते होऊ नयेत म्हणजेच त्यांचं प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा या नॉलेजचा उपयोग केला जातो सेकंड यूज ऑफ दिस सायन्स ऑफ हेरिडिटी इज प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स अँड इन इंडस्ट्रीयल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज्ड म्हणजेच असे काही व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स आणि प्लांट्स प्रोड्यूस केल्या जातात हायब्रिड व्हरायटीज असतात की ज्यामध्ये टू डिफरंट क्रॉप्स जे आहेत त्यांचे जीन्स जे आहेत ते रिकंबाईन केले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व व्हरायटीज आहेत हायब्रीड व्हरायटीज ज्या आहेत मग त्या क्रॉप्सच्या असतील किंवा ॲनिमल्सच्या असतील त्या या ठिकाणी मिळवल्या जातात तर या प्रोसेसमध्ये सुद्धा या सायन्स ऑफ हेरिडिटीचा सा उपयोग केला जातो अँड द थर्ड वन इज द इन in इंडस्ट्रीयल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर युज अशा काही इंडस्ट्रीयल प्रोसेसेस आहेत की ज्यामध्ये मायक्रो ऑर्गनिझमचा उपयोग केला जातो तिथे सुद्धा या सायन्स ऑफ हेरिडिटीचा सा उपयोग जो आहे तो केला जातो नेक्स्ट पॉईंट इज दॅट ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन दिस थ्री पॉईंट्स और दिस थ्री कन्सेप्ट आर रिलेटेड टू प्रोटीन सिंथेसिस बट टू स्टार्ट बिफोर स्टार्ट वी आर वी हॅव टू सी टू क्वेश्चन्स विच आर बेस्ड ऑन युअर प्रिव्हियस नॉलेज फर्स्ट वन इज दॅट स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डीएनए अँड व्हेरियस टाईप ऑफ आर एन ए डी एन एचं स्ट्रक्चर कसा आहे प स्क्रीनमध्ये तुम्हाला डीएनएचं स्ट्रक्चर तुम्ही पाहत आहात हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला डबल हेलिकल स्ट्रक्चर असं म्हटलं जातं की ज्यामध्ये टू स्ट्रँड्स आर अटॅच टू इच अदर बाय नायट्रोजनस बेसेस डी एन ए इज अ डबल हेलिकल स्ट्रक्चर इन विच टू स्ट्रँड्स आर अटॅच टू ईच अदर बाय नायट्रोजनस बेसेस देर आर थ्री टाईप्स ऑफ आर एन ए विच वन यम आर एन ए विच इज लिनियर स्ट्रक्चर अँड नॉट फोल्डेड इट सेल्फ सेकंड वन इज द आर आर एन ए व्हेरियसली फोल्डेड म्हणजे कुठे कुठेतरी तो फोल्डेड झालेला असतो आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे टी आर एन ए की जो हायली फोल्डेड आहे दिस थ्री आर द टाईप्स ऑफ आर एन ए यम आर एन ए आर आर एन ए अँड टी आर एन ए सेकंड क्वेशन इज दॅट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव्ह नेम्स ऑफ सम डिसऑर्डर नाव वॉट इज डिसऑर्डर डिसऑर्डर इज एनी डिसीज और इट इज अ सिच्युएशन इन विच आवर बॉडी इज नॉट फंक्शनिंग प्रॉपर यालाच काय म्हटलं जातं डिसऑर्डर आता ही जर डिसऑर्डर जेनेटिक मटेरियलच्या संदर्भात असेल किंवा इट इज रिलेटेड टू जेनेटिक मटेरियल देन इट इज कॉल्ड ॲज द जेनेटिक डिसऑर्डर मग जेनेटिक मटेरियल काय आहे तर डीएनए प लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या डीएनए मध्ये जर काही डिफेक्ट झाला तर डी एन एमध्ये मध्ये जी काही इन्फॉर्मेशन कोडेड आहे तिच्यामध्ये सुद्धा काय आपल्याला पाहायला मिळतो डिफेक्ट पाहायला मिळतो आणि पुढील सेलचं से जे काही एक्सप्रेशन आहे हे सुद्धा कसं असणार आहे डिफेक्टिव्ह असणार आहे फॉल्टी असणार आहे आणि आपल्याला नेक्स्ट जनरेशनमध्ये काही ना काही ऍबनॉर्मेलिटीज ज्या आहेत त्या पाहायला मिळणार आहेत किंवा त्या ऍबनॉर्मेलिटीज दिसणार आहेत मग अशा कोणकोणत्या प्रकारच्या ऍबनॉर्मेलिटीज किंवा जेनेटिक डिसऑर्डर आहेत त्यातला पहिला जो डिसऑर्डर आहे तो आहे डाऊन सिंड्रोम यालाच ट्वेंटी वन ट्रायसोमी असंही म्हटलं जातं की जो एक क्रोमोझोमल डिसीज आहे सेकंड वन इज द सिकल सेल अनेमिया की ज्याच्यामध्ये ब्लड सेल जे आहेत दे लूज देअर शेप थर्ड वन इज द सिस्टिक फायब्रोसिस हा एक काय आहे लंग डिसीज आहे द नेक्स्ट पॉइंट इज दॅट विथ द हेल्प ऑफ आर एन ए द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डी एन ए पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी पा डी एन ए काय आहे डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल एक आहे डी एन ए देर इज अ आर एन ए अँड देन देर इज अ प्रोटीन पहा स्क्रीनवर तुमच्या लक्षात येईल डी एन ए दे आर एन ए अँड देन प्रोटीन आणि हे जे प्रोटीन्स असतात दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ अवर बॉडी विथ द हेल्प ऑफ आर एन ए द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल ऑर ग्रोथ ऑफ सेल थ्रू प्रोटीन्स इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन डीएनए एन डीएनए पासून आर एन ए आणि आर एन ए पासून बनतात प्रोटीन्स म्हणजेच जी काही सारी इन्फॉर्मेशन डी एन एमध्ये कोडेड स्वरूपामध्ये असते इन द फॉर्म ऑफ जीन्स ती जाते आर एन एमध्ये कारण आर एन एचे फॉर्मेशन कुणापासून झालेले आहे तर डी एन एपासून पासून झालेले आहे आणि आर एन ए पुढे जाऊन काय फॉर्म करतात प्रोटीन्स फॉर्म करतात म्हणजेच कोणता प्रोटीन्स फॉर्म होणार आहे त्याचे स्ट्रक्चर कसे असेल त्याचे कॉम्पोनंट्स काय असतील कोणत्या टाईप्सचे ॲम्युनो ॲसिड्स असतील हे कोण डिटरमान डिटरमाइन करतात तर डीएनए ऑल राईट नेक्स्ट पॉइंट इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन द डीएनए अँड सिंथेसिस ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन्स एज पर रिक्वायरमेंट विच इज नेसेसरी फॉर बॉडी म्हणजेच बॉडीला आवश्यक असणारे प्रोटीन्स की जे फंक्शनिंग आणि ग्रोथ साठी रिक्वायर्ड असतात ते जनरेट केले जातात डीएनएद्वारे दिस प्रोसेस इज कॉल्ड ऍज द सेंट्रल dogma what is central dogma proteins are synthesized by dna through the rna this process is called as the central dogma where formation of rna from dna is called as the transcription what is transcription formation of rna from dna is called as the transcription and synthesis of protein from rna is called as the translation. What is translation? Synthesis of protein from RNA is called as the translation. Alright?